इथे काडरमेलाला आम्ही इथे आलो आणि तदनंतर एकच विषय समोर आला की ज्या ठिकाणी आपण काम करणार आहे त्या ठिकाणची भाषाची आपल्याला जाणीव नाही आहे, ज्ञान नाही आहे. आणि गावभागाचे लोक ज्यावेळी तुमच्याकडे येतात त्याची खूप एक्सपेक्टेशन असतात. मिरजेला होतो, मिरजेला ASP असताना तर स्टाफला हे थोडा बंधनकार केला त्याच्यासाठी की तुम्ही माझ्याबरोबर फक्त आणि फक्त मराठीमध्ये बोला. आणि तिथपासून सुरुवात केला की कुठेही बोलायचे तर हिंदीमध्ये पण जर मी बोलत होतो तर थोडासा कॉन्शियसली प्रॅक्टिस केली की 10% तरी मराठीचे शब्दाचा ज्या वाक्याचा आपण वापर करू. काही वेळी मित्राचे फोन येतात पंजाबतून कधी आणि त्यांनी फोन केला आणि आम्ही मराठीत सुरू केला एकदम, असा पण झालेला आहे 1-2 दिवस. आणि घरी आहे म्हणजे माय डॉटर मुलगी ती त्याच्या जे एज्युकेशन आहे ते शाळेला ती पण मराठी शिकते आहे. आज माझ्यासोबत आहेत एक पोलीस दबंग अधिकारी DCP पुण्यामध्ये ते सध्या कार्यरत आहेत, संदीप गिल सर. त्यांना पुण्याबद्दल काय वाटतं, एकूण त्यांच्या महाराष्ट्रातील नोकरीचा अनुभव आणि त्यांचा UPSC मधून IPS म्हणून ते ज्यांची निवड झाली आणि त्यांचा एकंदरीत जो हा प्रवास आहे तो या मुलाखतीच्या माध्यमातून मी उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवाय त्यांच्याशी दिवाळीच्या निमित्ताने हलक्या फुलक्या गोष्टी देखील होतील. सर, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. आता आपण सध्या पुण्यात बसून बोलतोय, पहिलाच प्रश्न, पुण्याला कसं वाटलं? पुणे खूप छान वाटलं. विद्याचं माहेर घर आहे, ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणताय आपण, कल्चरल कॅपिटल आहे महाराष्ट्रात आणि क्लायमेट खूप छान आहे, वेगवेगळे प्रकारचा जेवण आहे आणि तर एक वेगळे प्रकारचा अनुभव आहे, खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि लोक प्रेम करताय इथे. आणि एक उत्साहपूर्वक इथले जे ज्याला आपण इंदियर हवामध्ये म्हणतो की एक उत्साह आहे लोकांमध्ये जीवनाप्रती आणि कल्चरल्स आणि सणाप्रती, जसं असे इथे सेलिब्रेट केले जात आहे तर एक वेगळे प्रकारचा अनुभव जे आहे इथे आलेला आहे आणि खूप छान वाटला आहे. पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला महाराष्ट्र केडर अलॉट झालं त्यावेळी तुमची काय रिॲक्शन होती? मला माहीत होता की मला कोणता काडर भेटणार आहे, कारण ज्यावेळी आमची UPSC ची परीक्षाच्या प्रोसिजर चालू असते त्यावेळी आम्ही प्रेफरन्सेस भरतो, तर त्या प्रेफरन्सेनुसार माझा जे रँक होता आणि माझी प्रेफरन्स होती आणि त्याचा ऑलरेडी ज्यावेळी आम्ही थोडा त्याचा मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेट केला तर मला सुरुवातीपासून जाणीव होती की मला हे काडर भेटणार आहे. तर तदपासून प्रेफरन्स होता महाराष्ट्रात माझा 3rd नंबरचा होता, पहिला पंजाब भरला होता आणि नंतर हरियाणा, कारण ती मी चंदीगडला होतो एज्युकेशनमध्ये एक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो आणि दोघांचे कॅपिटल एक असल्यामुळे तर ते दोघे भरले आणि नंतर तिसरी चॉईस महाराष्ट्र भरला होता आणि ते मला भेटला. आणि आधीपासून ते इथले कल्चरबद्दल आणि इथली जिओग्राफीबद्दल थोडा स्टडी केला, ज्यावेळी आपल्याला माहीत होतं की आपण इथे येणार आहे तर असा म्हणजे काही सरप्राईज न होता मला माहीत होतं त्याबद्दल. आणि ते तिथपासूनही ज्याला म्हणतो की ज्यावेळी आम्हाला कॅडर अलॉट होते ते म्हणताय की ऑफिसर इज रीबॉर्न, ते याचा जन्मभूमी वेगळी आहे पण कर्मभूमी आता ही असणार आहे. महाराष्ट्र कर्मभूमी आहे सर, तुमची निश्चित महाराष्ट्र कर्मभूमी आहे. तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या शहरामध्ये नोकरी केली? माझा जे प्रवास आहे महाराष्ट्रात ते नांदेड जिल्ह्यातून सुरू झाला, त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात ASP प्रोबेशनर म्हणून होतो मी आणि नंतर ASP रेग्युलर पोस्टिंग जी आहे माझी सुरुवातीला परभणी जिल्ह्यात होती काही महिन्यासाठी आणि तदनंतर माझा ट्रान्सफर झाला आणि मिरजेला जवळपास 2 वर्ष ASP मधून मी काम केला. प्रमोशन झाला, प्रमोशन झाल्यानंतर कमांडंट SRPF राज्य राखीव पोलीस दल ग्रुप क्रमांक 12 हिंगोली या ठिकाणी मी 2 वर्ष होतो आणि जालना आणि औरंगाबादचा पण काही वेळी ते जे आहे ते चार्ज होता माझ्याकडे, तर बऱ्यापैकी त्या एरियामध्ये जाऊन आलो आहे. तुम्ही सर ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोन्ही भागामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या काम केला, तुम्हाला काय वाटतं तुलनात्मक ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी महाराष्ट्र? दोघे ठिकाणी आपापला वेगवेगळे प्रकारचा अनुभव आहे,
कारण ग्रामीण भाग असू द्या किंवा शहरी भाग असू द्या, दोघाची जे जॉग्राफी आणि डेमोग्राफिक अंतर तर असतात, परंतु आज रोजी काय झालेलं आहे की चॉईस बेस्ड झालेलं आहे. तुम्ही शहरात राहून गावासारखा जीवनसाठी जे प्रायोरिटी फिक्स केली ते पण करू शकतो आणि शहरा गावामध्ये राहून शहरासारखा जीवन व्यतीत करणार आहे हे पण असू शकतो. कारण काय आहे, सोशल मीडिया आहे, टेक्नॉलॉजी आहे, चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन आहे, त्यामुळे प्रत्येकाचा एक्सपोजर वाढला आहे आज रोजी. आणि हा एक्सपोजर असे प्रकारचा वाढला आहे की तुमची रिसोर्सेस कसे आहे आणि तुमच्याकडे नॉलेज एक्सपोजर कसा आहे आणि त्याचबरोबर तुमची प्रायोरिटीज कसा आहे तुम्ही फिक्स करतो. ते मला तर दोघे भागामध्ये ते तसासारखे जे लोक आहे डिपेंडिंग अपॉन देअर प्रायोरिटीज ते भेटले आहे. हां, परंतु आहे जी शहरी आणि ग्रामीण जीवनामध्ये अंतर असतात. ग्रामीण जे भागाचा जीवन प्राधान्याने जे आहे ते ॲग्रीकल्चर ते शेती बेस्ड जे आहे ते असतात आणि शहरी भागामध्ये सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्री, बिझनेस असे प्रकारची गतिविधी जे आहे ते जास्त असतात. पण ते दोघे एक्सपिरियन्स जे एकत्र झालेले आहे त्यामुळे आम्हाला जे आमचा जे एक्सपोजर आहे ते खूपच वाढला आहे. सर, उत्सुकता आहे तुमच्या बालपणाबद्दल, तुमच्या शिक्षणाबद्दल. तुम्ही मूळ कुठचे आणि शिक्षण आणि बालपण कुठे गेलं? मूळ माझं लुधियाना जिल्ह्यात खन्ना म्हणून पंजाबमध्ये एक टाऊन आहे आणि त्याआधी आमचा गाव होता, आता ते शहराचा पार्ट झालेला आहे खन्नाचा. तर त्या ठिकाणी बालपण झालं आणि त्यानंतर शिक्षण पण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सिनियर लेवलवर जे एज्युकेशन आहे ते पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडमध्ये झाली. एम ए इंग्लिश केला त्या ठिकाणून आणि नंतर काही वर्ष प्राध्यापक म्हणून काम केला आणि नंतर माझी इथे निवड झाली. सर, तुम्ही म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे, म्हणजे तुम्ही पंजाबमध्ये शिक्षण घेतलं, त्यानंतर एम ए इंग्लिश झालात, प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतर मग यू पी एस सीकडे कसं काय वळालं तुम्ही? हे कसं असते की ज्यावेळी तुम्ही करिअरसाठी एकदा थोडी धावपळ करतो शाळेत कॉलेजमध्ये असताना तर तुमच्याकडे खूप सारी विशेष प्रकार वेगवेगळे प्रकारचे जे म्हणताय ऑप्शन्स तुमच्यासमोर येत आहे आणि तुमचा मूळ शिक्षण कसा झालेला आहे शाळेचा या इनिशियल इयर्स ऑफ कॉलेज आहे ते खूप डिटर्मिन करताय तुम्ही कुठकुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतो. तर त्यावेळी तुम्ही ऑप्शन्स बघतो की माझ्याकडे कोणकोणती ऑप्शन अवेलेबल आहे, ती त्या ऑप्शनची निवड करताना आपला पर्सनॅलिटी कशी आहे आणि मग कसे आपली कॅपेबिलिटी किती आहे, आपली स्ट्रेंथ काय आहे, वीकनेस काय आहे, ते सगळ्याचं तुम्ही ज्यावेळी अनालिसिस करता ते तुम्ही निवड करताय की मला कुठे जायची. ते त्या निवड यादीमधून ह्या एक वर होता आणि त्यांना आम्ही वी ट्राईड आणि ते यश मिळालं त्यामध्ये. आणि मी यू पी एस सीकडे तुमच्या येणार आहे, मात्र तुम्ही एम ए इंग्लिश निवडलं, इंग्लिश हा विषय का निवडला नेमका? साहित्यामध्ये रुची होती, आधी पंजाबी साहित्यामध्ये रुची होती आणि नंतर खरं सांगू तर असं असते की पोस्ट ग्रॅज्युएशन करणार होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आता तुमच्याकडे आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन करल्यानंतर काय आणि ती एक जे सिक्युअर करिअर आहे त्याची ऑप्शन जे आहे ते जास्त होती. ही पण होता लिटरेचरमध्ये रुची तर होती पण ते अंग्रेजी साहित्यामध्ये पुढे जर स्टडीज केली तर एक सिक्युअर करिअर किंवा ऑप्शन्स जे जास्त होती नॅशनल और इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही त्यांना एक्सप्लोर करू शकतो जाऊन, ही सगळे फॅक्टर होते. ते सगळ्या फॅक्टर्सला कन्सिडर करून ते डिसिजन घेतलं की आपण जे आहे ते हे साहित्यामध्ये इस या भाषेचे साहित्यामध्ये हायर स्टडीज करू आणि केली. यू पी एस सीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना यू पी एस सी असं अचानक आपण यू पी एस सी करावी असं केव्हा वाटलं तुम्हाला? नाही, अचानक असा झाला नाही, हे आधीपासून गोल होता. पण सुरुवातीला प्रयत्न केले, काही वर्ष यश मिळाला नाही आणि त्यावेळी माझा जे शिक्षणाचा प्रवास होता ते चालू होता आणि यश मिळाला ज्यावेळी आम्ही इकडे आलो. यू पी एस सीमध्ये
तुम्ही कुठला विषय मेन म्हणजे मेन्सला एक विषय निवडायचा असतो तो कुठला निवडला होता? माझा तेच होता, इंग्लिश लिटरेचर. इंग्लिश लिटरेचर होता. सर, महाराष्ट्रीयन माणूस आणि पंजाबी माणूस हे राहणीमान असेल, पेहराव असेल, वेगळं असतं, काय तुम्हाला याच्या दोन्ही माणसामधला काय फरक जाणवला? आज राहणेशाणे आणि जसं मी म्हणालो आधी, ग्लोबलायझेशन आहे आणि एक्सपोजर लोकांचा खूप वाढलेला आहे, त्यामुळे आज रोजी एवढा अंतर कुठेही दिसत नाही आहे. आणि शेवटला आपण सगळे भारतीय आहे आणि इथला जे कल्चर आहे त्यांना युनिटी अँड डायव्हर्सिटीचा कल्चर आपण म्हणतो आहे. आणि त्या कल्चरमध्ये मला इथे येऊन एवढा काही अंतर दिसला नाही आहे, कारण एका माणसाला आता आपण बसलो आहे, आपण चर्चा करतो आहे, कधी गप्पा मारतो आहे बसून. शेवटला माणसाची जी सायकॉलॉजी असते ते बेसिकली तसे सारखी असते. लोकल कल्चर्समुळे थोडाफार थोडाफार असा असू शकतो की एका वेळी दोन मित्र झाले आणि त्यांना मित्र ज्या दिवशी झाले त्याचे अगोदर त्यांना किती वेळ लागला, 10 दिवस लागले की 15 दिवस लागले की 2 तासामध्ये ते जवळ आले. पण हीच एक थोडा अंतर असते आणि त्यानंतर सगळे माणूस एकासारखे असतात. आता ही जी मुलाखत घेतोय ना आपण, ही मराठीमध्ये घेतोय आणि तुम्ही इतके सुंदर मराठी बोलताय, म्हणजे एखाद्या नवीन माणसाला जर बोलायला सांगितलं तर ते म्हणू शकणार नाहीत की सर मराठी शिकले असावेत. मराठी इतकी छान कशी बोलतात? जसं मी सांगितलं की इथे काडरमेलाला आम्ही इथे आलो आणि त्यानंतर एकच विषय समोर आला की ज्या ठिकाणी आपण काम करणार आहे त्या ठिकाणची भाषाच्या आपल्याला जाणीव नाही आहे, ज्ञान नाही आहे. आणि गावभागाचे लोक ज्यावेळी तुमच्याकडे येतात त्याची खूप एक्सपेक्टेशन असतात. गावभागाचे इवन कुठेही जा तुम्ही, ते जे मातृभाषा आहे ते मातृभाषा ही माणसाचे जे ब्रेनची डेव्हलपमेंट आहे ते सर्वात चांगले प्रकारे करताय. आणि दुसरा कुठेही जाऊन, म्हणजे तुम्ही इवन कुठे टुरिझमसाठी जात आहे त्या ठिकाणचं जर तुम्हाला जे प्रायमरी एक्सपिरियन्स अनुभव तुम्हाला घ्यायचे तर तिथली भाषामध्येही तुम्हाला भेटू शकतो. आणि इथे तर आता आमची कर्मभूमी झाली आहे, ते कर्मभूमीला या ठिकाणी तिथला कल्चर सोशल सायकॉलॉजीची अंडरस्टँडिंग घेण्यासाठी पहिला ही आहे की तुम्हाला तिथली जी लँग्वेज आहे त्याचा चांगल्या प्रकारे जे जाणीव असली पाहिजे. आणि एकदा ही अनुभव तुम्हाला आला त्या त्यामुळे तुमचा जे ब्रेन आहे, तुमची अंडरस्टँडिंग आहे, ते काही पट जास्त ते ऑब्झॉर्व करू शकतो तिथली प्रॅक्टिसेसला. आणि तुम्ही कशी प्रॅक्टिस केली सर मराठीची? प्रॅक्टिस अशी विशेष नाही, परंतु ज्यावेळी मी मिरजेला होतो, मिरजेला ASP असताना तर स्टाफला हे थोडा बंधनकार केला त्याच्यासाठी की तुम्ही माझ्याबरोबर फक्त आणि फक्त मराठीमध्ये बोला. आणि तिथपासून सुरुवात केला की कुठेही बोलायचे तर हिंदीमध्ये पण जर मी बोलत होतो तर थोडासा कॉन्शियसली प्रॅक्टिस केली की 10% तरी मराठीचे शब्दाचा ज्या वाक्याचा आपण वापर करू ते हळूहळू वाढला. 10 ते 15% गेला, 15 ते 20% गेला, 30% गेला, 40% गेला आणि आता 70-80% आलेला आहे. असे कधी मोठे तुमचे जे काही अधिकारी आहेत वरिष्ठ आहेत त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली का की फार चांगली मराठी बोलता तुम्ही? हा, काही वेळी भेटले असे प्रकारचे कॉम्प्लिमेंट. दुसरा प्रश्न यालाच की तुमच्या कुटुंबियातल्या लोकांना कुतूहल असतं का की तुम्ही आता इतकी छान मराठी बोलता? तुम्ही कधी असं गमतीने घरी गेला की मराठीत कधी बोललात, असा कधी विनोद झाला असं काय? होते काही वेळी मित्राचे फोन येतात पंजाबून कधी आणि त्यांनी फोन केला आणि आम्ही मराठीत सुरू केला एकदम, असा पण झालेला एक दोन दिवस. आणि घरी आहे, म्हणजे माय डॉटर मुलगी ती, त्याच्या जे एज्युकेशन आहे ते शाळेला ती पण मराठी शिकते आहे.